ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण हे सरकारच्या उदासीनतेमुळे गेलं. नुसतं राजकारण करायचं. यांच्या मनात ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण मिळावं ही भूमिकाच नव्हती. कधी वकीलांचे पैसेच द्यायचे नाही, कधी सांगायचं इम्पिरिकल डेटा जो आहे तो केंद्रानेच द्यावा. अरे एवढं समजत नाही का की जेव्हा देवेंद्र फडणवीसांना इम्पिरिकल डेटा दिला नाही कारण त्याच्यात दोष आहे, असंख्य चुका आहे, हे देवेंद्रजींना दिला नाही तो डेटा तुम्हाला मिळणार नाही हे स्पष्ट होतं. पण राजकारणच करायचं, राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करायची, लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा, लोकांमध्ये संदेह निर्माण करायचा आणि आपली खुर्ची ही शाबूत ठेवण्याचा एक असफल प्रयत्न करायचा. आणि आज काय झालं मग? शेवटी राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीची भूमिका अतिशय स्पष्ट होती की राजकीय आरक्षण मिळेपर्यंत निवडणुकाच होता कामा नये, ओबीसी बांधवांवर कोणत्याही पद्धतीने अन्याय होता कामा नये. पण सरकारने लक्षच दिलं नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की या राज्यामध्ये इतर सर्व गोष्टींसाठी पैसे होते, ठेकेदारांना द्यायला पैसे होते, पण ओबीसी बांधवांसाठी घडणाऱ्या वकिलांना पैसे दिले नव्हते. माझ्याकडे लेखी पत्र आहे म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की राज्यात असणारा सरकार वातावरण राज्यातलं अस्थिर पाहिजे आणि खुर्ची मात्र स्थिर पाहिजे. आणि या दृष्टीने यांचा कितीही निषेध केला तरी कमी आहे. ओबीसी बांधवांना न्याय मिळेपर्यंत भारतीय जनता पार्टी ही मागणी रेटून धरते.